नमस्कार मित्रांनो, सध्या कार्तिकेय 2 या तेलुगू साऊथ इंडियन चित्रपटाचं संपूर्ण देशभरात खूप कौतुक होत आहे। तर याचं कारण काय? एकीकडे बॉलिवूडचे लालसिंग चड्ढा, रक्षाबंधन असे बिग स्टारर आणि बिग बजेट चित्रपट फ्लॉप होत आहेत, तर दुसरीकडे 20 करोड सारख्या कमी बजेट मध्ये बनलेला चित्रपट कार्तिकेय 2 या साऊथ इंडियन चित्रपटाचा हिंदी व्हर्जन संपूर्ण देशभरात सुपरहिट ठरतोय। या चित्रपटाची कमाई सुरुवातीला लाखो मध्ये होती, जे आता करोडोंमध्ये जाऊन पोहोचली। म्हणजेच एका दिवसाला या चित्रपटाची कमाई लाखोंमध्ये होती, पण दिवसेंदिवस या चित्रपटाची कमाई आता करोडोंमध्ये आहे। पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 7 लाख रुपयांची कमाई केली होती, जी आता म्हणजे याच रविवारी या चित्रपटाने 4 करोड रुपयांपेक्षाही जास्तची कमाई केली। हे कमाईचे आकडे या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे आहेत, ज्याने आतापर्यंत 15 करोड रुपयांपेक्षाही जास्तची कमाई केली। आणि संपूर्ण वर्ल्ड वाईड कार्तिकेय 2 या चित्रपटाने 75 करोड रुपयांपेक्षाही जास्तची कमाई केली। लवकरच हा चित्रपट आता कमाईच्या बाबतीत 100 करोडच्या क्लब मध्ये सामील होईल। मंडळी, माउथ टू माउथ पब्लिसिटीचं उदाहरण आपण सैराटच्या वेळेसही बघितलंय, आणि तेच आता कार्तिकेय 2 या चित्रपटाच्या बाबतीत बघायला मिळतंय। एकीकडे बॉलिवूडचे अनेक चित्रपट फ्लॉप होत असताना दक्षिण भारताच्या फिल्मचा हिंदी व्हर्जन एवढा सुपरहिट का ठरतोय? कार्तिकेय 2 या चित्रपटात असं काय आहे की जे प्रेक्षकांना एवढं आवडतंय? तर मंडळी, जर भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनाबद्दल तुम्हाला माहिती असेल आणि भगवान श्रीकृष्ण यांचे तुम्ही चाहते असाल, तर हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल। हा एक सायन्स, मिस्ट्री आणि मायथॉलॉजी यांचा मेळ घडवणारा एक मिस्ट्री आणि ऍडव्हेंचर असा चित्रपट आहे। भगवान श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित एका मिस्ट्रीचा शोध या चित्रपटामध्ये घेण्यात आलाय। या चित्रपटात असं सांगण्यात आलं की सध्याच्या काळात पसरणाऱ्या घातक आजार, त्यापासून पसरणारी महामारी या संबंधित इलाज हे कित्येक हजारो वर्षांपूर्वी अनेक देवतांनी, उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण यांनी काही वस्तूंवरती लिहून ठेवले। आणि या चित्रपटामध्ये सुद्धा एक भगवान श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित एक कडा आहे, आणि तो कडा शोधण्यासाठीच या चित्रपटात सुरू होतोय हा प्रवास, जो दक्षिण भारतापासून गुजरातमधील द्वारका आणि तिथून मथुरा असा हा प्रवास आहे। कार्तिकेय 2 या चित्रपटातील मुख्य अभिनेता कार्तिक हा एक डॉक्टर आहे, तो सायन्सला मानणारा आहे, पण चित्रपटाच्या शेवटापर्यंत तो मायथोलॉजीला सुद्धा मानू लागतो। ही भूमिका अभिनेता निखिल सिद्धार्थ याने साकारली। या चित्रपटात अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ही सुद्धा एक महत्वाच्या भूमिकेत आहेत। तसेच या चित्रपटामध्ये अभिनेते अनुपम खेर हे सुद्धा एक डॉक्टर आणि रिसर्चरच्या भूमिकेत आहेत। त्यांचं या चित्रपटामध्ये एक महत्वाचं स्पीच आहे, जे भगवान श्रीकृष्णाबद्दल आहे। त्यांचं हे भगवान श्रीकृष्णाबद्दल असलेलं स्पीच ऐकून अंगावरती अक्षरशः काटा उभा राहतो। या चित्रपटाचे व्हिज्युअल इफेक्ट हे सुद्धा ठीकठाक आहेत, एकदम उत्कृष्ट क्वालिटीचे आहेत असं म्हणता येणार नाही, पण कमी बजेट असल्यामुळे ते पण व्यवस्थित वाटतात। कार्तिकेय 2 या चित्रपटाची नेमकी कहाणी काय आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित ती मिस्ट्री कशा प्रकारे सॉल्व्ह केली गेली याविषयीची माहिती आपण येथे व्हिडिओमध्ये बघणार नाही आहोत। ती तुम्ही चित्रपटगृहांमध्ये जाऊन नक्की बघा। आणि जर कार्तिकेय 2 हा चित्रपट तुम्ही अगोदरच बघितला असेल, तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा।